स्वागत आहे चेंडू पंचाने पुणे एकदा बाजू खोलले चेंडू अवांतर आहे आणि दोन्ही हात समांतर झालेत अतिरिक्त दावणी दाऊ संख्या बदलली आहे आतापर्यंत दाऊ संख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती सहा बिन बाद सहा असा सावध पवित्रा प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पीजी स्पोर्ट क्रिकेट संघ सांभण्यासाठी पंच आपल्याला लाभले तर संदीप धोद्रे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये लेग टायमचा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला हल कसं अपील उत्साह खूप जास्त होता आणि त्या तुलनेमध्ये आत्मविश्वास खूप कमी लेकबाईचा सिग्नल आला आहे आणि याही वेळेला अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे धावसंख्या पुढे जाईल सातवरती सात आकडा आपल्याला एम एस धोनीच्या पाठीवरती सातत्याने सात पाहायला मिळायचा आणि तीच धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतो आहे सात आकडा एमेझोनीच्या पाठीवरती आपण सातत्याने पाहायचो आपल्या लग्नाचे फेरी देखील सात असतात इंद्रधनुष्यामध्ये रंग सात आहेत संख्या देखील सात झाली आहे आपल्या सिंधुदुर्गचा पासिंग क्रमांक सात जगामध्ये आश्चर्य सात आहेत आणि तुमची आणि आमची या भगव्या चषकाच्या निमित्तानं असणारी सात तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते संख्या दावपलकोवरती बदलली आहे आठ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ठीक आमच्या कॉमेडी कक्षाचे एंड करून त्याच्या समोर बॅटर संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसा नसामध्ये लेग स्टंबोर्सचा चेंडू खराब गोलंदाजी दिशाहीन भरकटलेली गोलंदाजी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जोशी। सुरेश जोशीची खराब गोलंदाजी आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पाच अवांतर चेंडू टाकले गेलेत सुरज जोशीच्या माध्यमातनं आणि धावसंख्या धाव फलकावरती शुभ अंकावरती अर्थातच नऊ धावांवरती गोलंदाज तयार स्ट्रायकिंगला बॅटर तयार लेक्स टोरचा याही वेळेला चेंडू दिशा हिने चेंडू बरकटलेली नौका आता मात्र किनाऱ्यावरती आणावी लागेल लय ले आणि लेंथ बिघडली आहे स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल दमखम दाखवावं लागेल आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते त्यामुळे स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करायचा आहे कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं असेल तर निश्चितपणे चांगला खेळ करावा लागेल यावेळीला आज सुरेख चेंडू पाहायला मिळाला खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला प्रोडक्शन आहे डीपमध्ये निघणार आहेत आतापर्यंत दोन धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट विथ अलॉन द कार्पेटचा फटका जमिनीची मदत घेतली होती या फटक्यासाठी धावसंख्या धावपलकृती पुढे सरकली आहे ती बारा धावांवरती एकंदरीत आतापर्यंत बारा चेंडू बारा धावा धावसंख्या धावपलकृती पाहायला मिळाली आहे आणि दोन एक षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला पहिलं षटक त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या बारा धावा बारा आकडे आपल्याला युवराज सिंगच्या पाठीवरती पाहायला मिळायचा वर्षाचे महिने देखील बारा आहेत बारा आकडा आपल्याला युवराज सिंगच्या पाठीवरती पाहायला मिळायचा युवराज सिंगचा जन्म हा बारा तारीखला बाराव्या सेक्टरमध्ये बारा वाजून सेक्टर बारा, बारा मिनिटांनी झाला आणि म्हणून त्याच्या पाठीवरती बारा क्रमांक आपल्याला पाहायला मिळायचा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार व्यक्तिगत कुट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातनं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे कृपया महापुरुष स्पोर्ट्स क्रिकेट संघ तुम्हाला विनंती आहे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला पाहिजे आणि ही तुम्हाला फायनल सूचना आहे यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाही यावेळेला पूलचा फटका ताकद एलिव्हेशन लंबाई आणि दूरी क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सबकुच सही चेंडू फरार आलाय मिडिल विकेट क्षेत्रामध्ये षटकार जे प्रणय गावडे एक सुंदर असा आकर्षक फटका खेळतोय गोलंदाजी मार्कवरती बॅट ची कडा घेतली एका चेंडूने हलकस अपील केलं गेलंय आणि यावेळेला फलंदाजाला जावं लागणार आहे तंबूच्या दिशेने असुंदर गोलंदाजी या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार आणि त्यानंतर कम बॅक करणारा चेंडू एक तेरी तो एक मेरी बारी मालवण की टोपीवाला मैदान के ऊपर क्रिकेट का खेल जारी है एक तेरी तो एक मेरी बारी आहे असं गोलंदाज तेजस हा प्रतिस्पर्धी संघाला सांगून देतोय कारण या अगोदर आकर्षक असा षटकार पाहिला आणि त्यानंतर त्या ते फलंदाजची विकेट्स मिळवली आहे हे द्वंद्व तुम्हाला या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळणार आहे धक्का क्रमांक मिळालाय पहिला आणि पहिल्या गड्याच्या रूपाने फलंदाज तंबूच्या आश्र्याला परतलाय तो अर्थातच प्रणय गावडे धावसंख्या धावफलको जे आपण पाहतोय हो ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अठरा धावा लक्ष्मण नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये अलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न केला चेंडू वेगात श्रीरक्षकाच्या गोदीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला लक्ष्मण मोणकर तारकर्ली गावचा हा खेळाडू मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय आणि निश्चितपणाने या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा असणार आहेत ते तमाम क्रीडासिकांना यावेळेला सुंदर फटका खेळला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवणार आहे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पोचलाय धावसंख्या धावफलकावरती बदलणार आहे ती दुहेरी धावांनी वीस धावांवरती एका गड्या मोबदल्यात वीस असा धावफलक आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतो या मॅचमध्ये महापुरुष स्पोर्ट क्रिकेट संघ टॉस जिंकून प्रथमता फिल्डिंग करतोय आणि पी जी स्पोर्ट क्रिकेट संघ या मॅचमध्ये प्रथमता फलंदाजी करत असताना आपण पाहतोय यार। या सा वापर केला अॅक्रॉस लाईन बॅड लाईन क्रिकेटमध्ये ओळखली जाते आणि त्याच लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला लक्ष्मण मोडकर थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि याला प्रमुख कारण ठरते की प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजी तेजस्ची कडवट भेदक गोलंदाजी तेजस यार या वेळेला चेंडू बरासा खाली राहिलाय सबमरीन डिलेव्हरी गेन अंदर दंडी बाहेर फलंदाज लक्ष्मण मोंडकर बॅक टू द दॅवेलियन वीस धावसंख्या आणि वीस धावसंख्येवरती मिळालाय दुसरा धक्का पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाला अतिशय मोठ्या रकमेची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेंच्या पंक्तीमधली ही मोठी स्पर्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीसचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि संपूर्ण मैदानावरती भगव वादळ आपल्याला पाहायला मिळालंय कृपया बंटी केरकर आपली आवश्यकता आहे बंटी केरकर गोलंदाजीमध्ये बदल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या कडनं सज्ज होईल दयानंद मालणकर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या कडून आणि त्याच्या समोर डावखुरा बॅटर किरण किरण कडनं मोठ्या फटक्यांची आवश्यकता संघाला यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फटका मिस टाइम झाला चुकीचा फटका खेळला क्षेत्रक्षक फंबल झाला साधा सोपा लॉलीपॉप झेल मायभूमीवरती दान केला आणि एक जीवनदान मिळालंय फलंदाज किरणला ज्या ज्या वेळेला फलंदाजाला जीवनदान मिळतं त्या त्यावेळेला तो, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जखमी वागाप्रमाणे वावरतो सुंदर फटका चौकाराचा सिग्नल आलाय धीम्या गतीचा चेंडू होता ओळखलं होतं पिक केलं होतं बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि सुंदर असा आकर्षक संजीवनी चौकार डिप पॉईंट क्षेत्रामध्ये फलंदाच्या बॅटमधून आलाय दाऊसंख्य दाऊ पलकोर ती पुढे जाणार आहे पंचवीस धावा दोन कड्यांच्या मोबदल्यात रिवर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला या यावेळी दोन क्षेत्रक्षांच्या मधून गॅप शोधली आहे दोन शेतरक्षक शर्तीचे प्रयत्न आहेत आणि अखेरच्या क्षणी ही शर्यत जिंकली आहे चेंडू फराड झालाय लाईनच्या ला बाहेर आलाय संजीवनी चौकार धाऊसंख्या धाव पलकावरती परावरती झाली एकोणतीस धावा आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पहिला चेंडू एकेरी धाव्यांचा दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती चौकार गोलंदाज महागडा ठरलाय यावेळीचा चेंडू सटिक लाइन आणि लेनचा पाहायला मिळालाय कम कमबॅक आहे ओंकार आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज मॅन फ्रॉम लांजाचा ओमकार थरली ला तर यार आहे मोठा फटका खेळायचा आहे धीम्या गतीचा चेंडू ओळखल्यात असफल झाला क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र यावेळेला वापरलंय आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या धावसंख्या रोखायच्या असतात किंवा विकेट्स मिळवायचे असतात त्या त्या वेळेला तुम्हाला धीम्या गतीचे चेंडू फ्लायटेड चेंडू टाकावे लागतात आणि या मोहामध्ये फलंदाजांना जखडवायचं असतं तोच प्रयत्न चालला आहे फ्लाईट दिली आहे वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न कोदून काढलाय ड्राईव्ह केलं चेंडू लॉफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका चेंडू आलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाणार आहे चेंडूची परती केली जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर पाहायला मिळाली आहे धाऊसंख्या धाव फलकवडती सरकली आहे ती एकतीस धावांवरती प्रारंभीच्या पहिल्या सत्रामधील तीन षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असतानाच या मॅचमध्ये आपण पाहतोय हो। तीन षटकांच्या सांगते अखेरीस दोन गड्यांच्या मोबदल्यात पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाचा धावफलक आहे एकतीस धावा महापुरुष स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये तीन षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय फलकावरती आपण पाहतोय एकतीस भरलेलं हे मैदान भगवा चषक दोन हजार तेवीसचा रणसंग्राम आपण सगळेजण अनुभवतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयार आहे तेजस, तेजस। ठीक आमच्या कॉमेट्री कक्षाच्या तयार वेगवान चेंडू टाकलाय मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळालाय दाऊ संख्या थांबली आहे तीन षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय दाऊ संख्या आहे एकतीस दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पीजी स्पोर्ट क्रिकेट संघ आणि क्षेत्ररक्षण करतोय महापुरुष स्पोर्ट क्रिकेट संघ यावेळेला बॅट शिकडा मिळालाय विकेट किपरचा सहारा धक्का क्रमांक तीन फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आसरेला किरण बॅक टू द आताच्या या सुंदर अशा दोन चेंडूंसाठी सन्मान्य श्री बंबू शेडगे साहेबांकडून दोनशे रुपयांचं पारितोषिक आलंय ते गोलंदाज तेजसला अतिशय दर्जेदार असे टाकल्याबद्दल दोनशे रुपयांचं पारितोषिक दो देखील के पुरस्कृत केलं आहे आणि अर्थातच खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम हे मान्यवरांच्या माध्यमातून केलं जात आहे शेडगे साहेबांनी दोनशे रुपयांचं पारितोषिक दो पुरस्कृत केलंय आहे धाव फलकावरती आपण पाहतोय तीन गड्यांच्या मोबदल्यात एकतीस धावा तीन षटक आणि दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय मर्यादित पाच षटकांची ही लढत आहे भगवा चषक दोन हजार तेवीसचा आपण आनंद घेतोय आजची ही तिसरी रजनी आहे आणि बरोबर आपण या स्पर्धेचा अंतिम सामना पाहणार आहोत एकोणीस तारीखला आणि त्या दिवशी आपल्याला स्पष्ट होणार आहे या संपूर्ण मालिकेचा विजेता कोण असणार आहे जे प्रश्न क्रीडारशिकांच्या मनामध्ये आहेत की या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोणते दोन संघ दाखल होणार आहेत आणि कोणता संघ अंतिम क्षणी या स्पर्धेची बाजी मारणार आहे या स्पर्धेचा विजेता करंडक आपल्या हाताने उचलणार आहे वर्तमानपत्रामध्ये कोणत्या संघाचा बोलबाला आमच्या या भगवा चषकाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आहे आणि याचं उत्तर तुम्हाला एकोणीस तारीखला मिळणार आहे चेंडू हवेमध्ये हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न फंबल झालाय नजर हटी दुर्घटना घटी हे आपल्याला हायवेवरती पाहायला मिळतं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय जीवनदान मिळालंय धाव संख्या पुढे सरकली आहे तेहत्तीस धावांवर धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे जे आकड्यांचा खेळ करतात त्यांच्यासाठी तीन आकडा लकी ठरणार आहे तुम्ही तीन आकड्यांनी खचाखच भरलेला आमचं स्कोर बुक पाहताय तेहत्तीस धावा तीन गडी बाद तीन षटक आणि तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि तेजसने विकेट देखील मिळवले आहेत तीन कोलंदाज तयार आहे टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक खूप जवळ सजवला गेला यावेळेला शॉर्ट विकेटला आणि यावेळेला अचूक अशी फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित घरामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पाहायला मिळालाय एक धावणी संख्या बदलणार आहे चौतीस धावा धाव संख्या आहे धाव फलकावरती चौतीस सन्मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक दोन हजार तेवीस सहा क्रिकेटचा रणसंग्राम चेंडू फळीमध्ये बेटल तुंबळ युद्ध पाहायला मिळत आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वातील रती महारथी या मैदानावरती तुम्ही अनुभवताय यावेळेला सुंदर चेंडू आहे सटीक लाईन आणि लेन चे चेंडू गुल्डिंग स्पॉट वरनं किंचित सौसळी घेणारा चेंडू हा एषीरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावला आहे या चेंडूवरती उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग एनच्या बॅटरकडनं आणि चेंडू मात्र निर्धाव गणला गेलाय तो गोलंदाज तेजसच्या खाती स्ट्रायकिंग ओंकार फलंदाजीसाठी तयार आहे ज्याच्या बॅटमधन आपण आतापर्यंत दोन चौकार पाहिलेत असा एक विस्फोट फलंदाज ओमकार तयार चौतीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यात पटका मिस टाइम झाला अशेत रक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय हाफ चान्स ला कन्व्हर्ट केलंय अचूकता पाहायला मिळाली आहे या अगोदर चूक झाली होती मात्र त्या चुकीची पूर्ती सुधारणा करत धक्का क्रमांक चौथा पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये आणि आताच्या दा या विकेट साठी सन्मान्य श्री बंबू शेडगे साहेबांकडून तब्बल दोनशे रुपयांचं पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे ते गोलंदाज तेजस साठी एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूयात गोलंदाज तेजसच्या या दर्जेदार अशा गोलंदाजीसाठी आणि सन्मान्य श्री बंबू शेडगे साहेबांसाठी हॅलो अ गुड मॉर्निंग मालवण अ विपक्ष रणझुंजार बोथ कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे गुड मॉर्निंग अ विपक्ष वैभव प्राथमिक फेरीच्या लढतीला सुरुवात होणार आहे म्हणजे ज्या ज्या संघांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव आलेला आहे असे दोन संघ एकमेकांच्या समोर हात मिळवणार आहेत अर्थातच उभे टाकणार आहेत आणि त्यांची लढत पाहण्याचं एक भाग्य तमाम क्रीड मिळणार आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चेतन मालवणकर आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहणार आहोत गोलंदाज ठीक आमच्या कॉमेटी कक्षाच्या एन खंड धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय चार गड्यांच्या मोबदल्यात चौतीस धावा अखेरचं चा षटक शेड़क, चार षटकांचा खेळ संपलाय चौतीस धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाला या मॅच मध्ये आणि नाणेफेक जिंकून प्रथमता क्षेत्रक्षण स्वीकारलंय महापुरुष स्पोर्ट्स क्रिकेट संघाने गोलंदाज तर यार आहे मंदार गोलंदाजी मार्ग हाफ ट्रॅकर आहे यावेळेला फलंदाजाच्या कानामध्ये हा हॅलो करून सिट्टी वाजून चेंडू एस प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि यानंतर मात्र पंचांनी वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला की यानंतर या षटकामध्ये तू अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीस ना असा चेतावणी वजा इशारा हा पंचांकडनं गोलंदाज मंदारला दिला गेलाय आणि धावसंख्या मात्र धाव फलकावती थांबली आहे चौतीस हवांवर चेंडू शॉडम पूलचा फडका ताकद एलिव्हेशन तर आहे मात्र ताकद कमी पडली आहे क्षेत्रामध्ये एक अचूक असा झेल टिपला आणि धक्का क्रमांक पाचवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या माध्यमातून धावसंख्या दाव, दाव फलकावरती आहे ती अवघ्या चौतीस धावा चार षटक आणि दोन चेंडूंच्या सांगते अखेरीस न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये दाखल झाला आहे मनोहर मेस्त्री स्ट्रायकिंग एडला तयार होणार आहे आणि गोलंदाजी मार्कते आपण गोलंदाज पाहतोय आत्तापर्यंत दोन चेंडू टाकले गेले मंदारच्या माध्यमातून एकही धाव त्याने खर्च केली नाही आहे आणि एक विकेट्स मिळवली आहे पाच गड्यांच्या मोबदल्या चौतीस धावा चार षटक आणि दोन चेंडूंचा खेळ संपलाय पाच षटकांची ही मर्यादित लढत आहे येणारे पहिल्या सत्रामधील चार चेंडू अजून बाकी असणार आहेत आणि येणाऱ्या चार चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाला ऑफ साईड ऑफ साईड पिच केलं ड्राईव्ह केलंय ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय शॉर्ट्स कव्हरला क्षेत्रक्षक आहे निघणार आहे एक धाव एकेरी धावनी बऱ्याच नंतर धाव संख्या बदलणार आहे ती पस्तीस धावांवर क्रिकेट या खेळाने तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच वेळ लावलाय आणि वेड करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे काम धंदा नोकरी व्यवसाय उद्योग सगळं काही बाजूला ठेवून आमचे तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं बघवा चषक दोन हजार तेवीस मध्ये स्वागत आहे शॉडामपूल फटका शॉडमपूल पॉवरफुल वंडरफुल ब्युटीफुल चेंडू लाइनच्या बाहेर विकेट एरियाच्या पलीकडे चेंडू गेलाय आणि आलाय हा संजीवनी षटकार चेतन मालवणकरच्या बॅटमधनं एक मोठा फटका कडकडीत प्रहार पाहायला मिळाला आहे आणि जी धावसंख्या बराच काळ रुचली होती त्या धावसंख्येला मात्र उडी घेण्यास भाग पडणारा फटका षटकाराने धावसंख्या उडी घेते धाव फडकावरती एक्केचाळीस धावांवर एक्केचाळीस धावा पाच गडी बाद झाले निम्मा संघ माघारी परतल्या बॅटची कडा गलीमध्ये फ्लॅश स्लीपला शेतरक्षक आहे निघणारा एक धाव एकेरी धावेनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग फेकी झाली आहे आणि आपल्या घरट्यापासून आपल्या घरापासून पॉपिंग क्रीज पासून दूर आहे जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केला प्रयत्न हा फलंदाज आपली फलंदा बहुमूल्य किमती विकेट बहाल करून धक्का क्रमांक सहावा पाहायला मिळाला आहे प्रथम फलंदाजी करत असताना पी जी पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाला सांघिक बेचाळीस धावांवर हॅलो गुड मॉर्निंग मालवण आणि रणझुंजार वैभववाडी दुसरा पुकार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे दुसऱ्या फेरीचा सामना गुड मॉर्निंग मालवण अ विपक्ष रणझुंजार वाईट बॉल आहे दोन्ही ह्या समांतर चेंडू आहे अवांतर अतिरिक्त धावणी दाऊ संख्या दाव फलकावरती बदलली जाईल त्रेचाळीस धावा फोर्टी थ्री रन्स लॉस ऑफ सिक्स विकेट सहा गड्यांच्या मोबदल्यात बेचाळीस धावा असा धावफलक आपण पाहतो आहे चार षटक आणि पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय षटक पूल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे काउक एरिया मदे एक सुंदर असा आकर्षक झेल टिपलाय धक्का क्रमांक सातवा सात गड्यांच्या मोबदल्यात त्रेचाळीस धावा प्रथम फलंदाजी करत असताना पी स्पोर्ट क्रिकेट संघाचा धावफलक पाच षटकांच्या सांगत आहे अखेरीस सात गड्यांच्या मोबदल्यात धावफलक आहे त्रेचाळीस आणि विजयासाठी मुलतान का सुलतानच्या जैशिक्रमांकाची आवश्यकता आहे अर्थात चव्वेचाळीस जावांची महापुरुष स्पोर्ट्स क्रिकेट संघाला सर वैभवडी कर्णधार लवकर लवकर या गुड मॉर्निंग मालवण अ संघाचा कर्णधार उपस्थित होतोय रणझुंजार वैभववाडी आणि मी मान्यवर सन्मानश्री अमित भोगले आणि सन्मानश्री राहुल परब यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते दुसऱ्या फेरीचा सा सामना रणझुंजार वैभववाडी विपक्ष गुड मॉर्निंग मालवण अ धन्यवाद थँक्यू डीजे विजयासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता असणाऱ्या या मॅच मध्ये महापुरुष स्पोर्ट्स क्रिकेट संघाला ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाने निर्धारित पाच षटकांमध्ये त्रेचाळीस धावा सात गड्यांच्या मोबदल्या धाव फलकावरती झळकवल्यात चव्वेचाळीस धावा महापुरुष स्पोर्ट क्रिकेट संघाच्या माध्यमातून बनवले जातील का नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र बदल होणार आहे मायक्रोफोनवरती हो आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक नाना नाईक यांचा आवाज तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम रसिकांची रजा घेतोय धन्यवाद हॅलो गुड मॉर्निंग मालवण अ दुसऱ्या फेरीचा सामना या सामन्यानंतर सुरू होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानश्री अमित भोगले सन्मानश्री राहुल परब यांच्या शुभस्ते टॉस होईल मान्यवरांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान श्री अमित भोगले सन्मान श्री राहुल परब यांच्या शुभ असते त्याचप्रमाणे सन्मान श्री किरण वाळके यांनाही विनंती असेल आप की आपण टॉस्की बॉक्समध्ये यायचुंजर वैभवडी आणि गुड मॉर्निंग मालवण दुसऱ्या फेरीचा सामना हेड इज अ कॉल टेल नानिफिक जिंकतोय रनजिन जर वैभव अडी काय निर्णय असेल शत्रक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजी असेल गुड मॉर्निंग मालवण असंघाची ओवर टू कॉमेंट बॉक्स नाना नाईक धन्यवाद प्रदीप सर धन्यवाद अमोल जमदारी सर व्यासपीठावर विराजमान असलेले मालवण कुटाळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब त्याचप्रमाणे मालवण तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी तमाम शिवसैनिक आणि या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व क्रिकेटवीर आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले सर्व क्रिकेट रसिकांचं युट्यूबवर लाईव्ह असणारे ते सर्व क्रिकेटवीरांचं मी नाना नाईक मनपूर्वक स्वागत करतोय जाऊ या मैदानाकडे महापुरुष स्पोर्ट्स वर्सेस पी जी स्पोर्ट्स संघ या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळते निश्चितच या ठिकाणी प्रथम फलंद करत असताना पलंदस, पीजी स्पोर्ट्स संघ तब्बल त्रेचाळीस धावा पटकावतोय आणि चव्वेचाळीस धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी देतोय तो दे महापुरुष क्रिकेट संघाला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदा फलंद पाचारण केलं होतं ते पीजी स्पोर्ट्स संघाला आणि पीजी स्पोर्ट्स संघ आता मात्र चव्वेचाळीस धावांचं रक्षण करत असताना पहिलं पहिल्या षटक्यामध्ये ओंकार ठरली या गोलंदाजाकडनं आपल्या संघाला एक सफलता प्राप्त करून देतोय तो म्हणजे पिंट्या पार्टे तंबूच्या दिशेनं येतोय निश्चितच या मैदानामध्ये महापुरुष स्पोर्ट्स संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील या मैदानामध्ये कारण समोरील संघ तेवढाच ताकदीचा नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात ने म्हणजेच नेहमी यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आणि या पहिल्या पाऊलानं पाऊल टाकत असताना पिंट्या पार्टे एक अनुभवी फलंदाज तंबूच्या दिशेनं तर एका जीवदानाच्या सह्यानं धर्मेश बघत मैदानामध्ये नाबाद फलंदाजीसाठी सज्ज होतोय मैदानाच्या दिशेनं फलंदाजी, फलंदाजी मार्फवर नौका फलंदाज पाहायला मिळतोय जॉयल उतेलो पाहायला मिळतोय वन डाऊनच्या रूपानं निश्चितच जॉयल साठी देखील ही संधी असेल महत्वाची ही लढत लड़त या लढतीमध्ये जर विजय संपादन केला तर पुढील फेरीत प्रवेश मिळेल नपेक्षा या ठिकाणी पराभव सामना करावा कोणत्याही संघाला घरचा मार्ग पत्करावा लागेल गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय हलकच खेळतोय ज्वायल भुतेला स्वतःच खातं खोलतोय सांघिक धावसंख्या एका धाबेनं पुढे वधरते अतिशय सुरेख कामगिरी या ठिकाणी गोलंदाजाकडनं देखील होते प्रारंभीचे तीन तीन चेंडू मध्ये तीन धावा पूर्णत्वास नेता चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र उजव्या शैलीचा आक्रमक फलंदाज धर्मेश भगत रिव्हर स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न हा देखील प्रयत्न फसतोय या अगोदर देखील एक संधी होती खेळण्याची ती रिव्हर स्वीपची ती देखील त्याच्याकडून दे दवडली होती त्यावेळी जीवदान प्राप्त झालं होतं परंतु आता मात्र रक्षकाकडून कोणतीही चूक न करता धर्मेश भगतसारखा फलंदाज तंभूच्या आसऱ्याला निश्चितच संघाचा कर्णधार म्हणून ज्याला धर्मेश भगतला सलमावीवर खेळण्याची संधी प्राप्त झाली त्या ती संधी मिळ मिळाली असताना काही सग संघ सहकारांना नाराज करतोय आणि स्वतःचा गडी मात्र गमाव बसतोय एक या संख्येवर तंबूच्या दिशेने येणारा धर्मेश काहीसा नाराज झाल्यानंतर आता पाहावं लागेल मंदार कुलन मंदार फलंदाजीसाठी सज्ज होतोय अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण सजवले शॉर्ट्स करण्यात त्या दिशेनं चेंडू जातोय चेंडूची परती होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण आहेत या एका धावेने धावसंख्येत बदल होतोय चव्वेचाळीस धावांचा पाठला करत असताना चार धावा धाव फलकावरती परंतु महत्त्वाचे दोन फलंदाज म्हणजेच धर्मेश भगत आणि पिंट्या पार्टे हे दोन्ही फलंदाज तंबूच्या असेल आता मात्र डाखोऱ्या शैलीचा फलंदाज जॉईल भुतेलो चांगली फलंदाजी साकारतोय या ठिकाणी एकेरी धावात रूपांतर होतोय चांगली गोलंदाजी ओंकार याची सहा चेंडूंचा प्रारंभीचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या पोहोचते येते पाच अशी दोन गाड्यांच्या मोबदल्यात निश्चितच दोन्ही संघाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील चव्वेचाळीस धावांचं उद्दिष्ट पार करत असताना महापुरुष स्पोर्ट्स संघ काहीसा पिचाहाटीवर जातोय पहिल्या शतकामध्ये तब्बल पाचच धावा फटकावतोय उर्वरित चोवीस चेंडू आता मात्र शिल्लक या इनिंगचे चेंडू आणि एकोणचाळीस धावा हे विजयाचं समीकरण सोडवणं नितांत गरजेचं पाहावं लागेल महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचे समर्थक गर्दी करतायत परंतु सांघिक कामगिरी फलंदाजांकडून काहीशी कमी होते गोलंदाजी करणारा जी स्पोर्ट संघाचे गोलंदाज अतिशय प्रभावी ठरतायत प्रारंभीचं पहिलं षटक ओंकार या नावानं गोलंदाजी केली अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आता गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी चिन्मय चिन्मय नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय डावखोऱ्या शैलीचा जॉयल बुतेलो स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय निश्चितच जॉयल बुतेलो या फलंदाजाला अंतिम चेंडूपर्यंत सामना करावा लागेल चोवीस चेंडू एकोणचाळीस धावांचं समीकरण सोडवताना या ठिकाणी पाहायला मिळतंय अतिशय सुरेख चेंडू थोडासा गती पर्वत परिवर्तनाचा चेंडू थोडंसं हलकं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती पुरेपूर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय लेग बाईजची खूण या ठिकाणी दर्शवली जाते निश्चित या अवांतर धावेनं धावसंख्येत बदल होतोय या पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त होते ती महापुरुष रेवतळी संघाला धावसंख्या पोहोचते ती चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना सहा अशी धावसंख्या पुढील चेंडू आता गोलंदाजी मार्कवर चिन्मय पाहायला मिळतोय आता मात्र उजव्या शैलीचा फलंदाज मंदार सावंत त्याच्या समोर आता मात्र मोठा फटका फटका फसलाय सीमारेषेच्या बाहेर जातोय पाहण्याजोग ठरेल आणि चेंडू जातोय ऑनच्या डोक्यावरून सीमा पार सहा रूपानं भगवा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आता मात्र ज्या सुरुवातीची अपेक्षा होती संघ सहकार्याने अशी सुरुवात चांगली करून देतोय तो मंदार नावाचा फलंदाज अशी सुरुवात आक्रमकता दर्शवतो या मैदानामध्ये चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना समोर असणारा गोलंदाज चिन्मय घुंगरे या गोलंदाजाचा सामोपचार घेताना दिसतोय तर मात्र परिवर्तन यॉर्कर लेंथवरचा चेंडू तेवढा सन्मान देऊन खेळतोय एखादा चांग खराब चेंडूचा सामापचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळताना दिसतोय या ठिकाणी फलंदाज मंदार सावंत धावसंख्या पोहोचते ती चौदा अशी धावसंख्या आतापर्यंत अजूनही तीस धावांचं उद्दिष्ट पार करणं नितांत गरजेचं ते महापुरुष रेवतळे संघाला गोलंदाजी मार्कवर चिन्मय काहीसं महागड्या षटक म्हणावं लागेल कारण या षटकामध्ये आतापर्यंत एक मोठा फटका पाहायला मिळतो आता मात्र निश्चितच दिशाहीन चेंडू खराब चेंडू पंचांना दोन्ही हात वही समांतर करण्यास भाग पाडणारा चेंडू गोलंदाज चिन्म याच्याकडनं पाहायला मिळतोय या अवांतर या ठिकाणी पंचांचा निर्णय देखील माफी मागत पंच या ठिकाणी निर्णय बदलला जातोय चेंडू निर्धाव गणला जातोय धावसंख्या स्थिरा होते ती चौदा अशी धावसंख्येवरती पाहायला मिळतोय उजव्या शैलीचा फलंदाज मंदार सावंत चेडू पूलचा फटका खेळतोय एक धाव तर निश्चित पूर्ण करतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय तेवढंच चांगलं चित्त्याच्या चपाळीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय सुरेख क्षेत्ररक्षण होतंय या एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय धावसंख्या ते पंधरा धावा विजयाचं शिखर गाठायचं असेल तर निश्चितच प्रयत्नांची जोड करावी लागेल कष्ट करावे लागतील या मैदाना आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर या मैदानात यश मिळाल्याशिवाय परंतु पाहावं लागेल गोलंदाजीमधून गोलंदाज यशस्वी ठरतोय की समोर फलंदाजी करणारा फलंदाज अतिशय सुंदर फटका शॉट पीपरचा चेंडू तेलखाली क्षेत्रक्षण येतोय थोडीशी ताकद कमी पडते आणि या ठिकाणी जॉईल भुतेला सारखा फलंदाज तंबूच्या असायला येताना दिसतोय दिसेदास जॉईलची कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते एक मोठा फटका एक आक्रमकता खेळण्याची प्रयत्न जॉयलचा परंतु या ठिकाणी काहीसा प्रयत्न असफल ठरतोय जॉयलचा थोडीशी ताकद कमी पडते आणि गडी गमावावा लागतोय एक कर्णधारांना विश्वास ठेवला होता चिन्मय घुंगरे या गोलंदाजावरती काहीसं महागडं षटक जास्तीत जास्त धावा दिल्या परंतु एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्याचं योगदान आपल्या संघासाठी देतोय गोलंदाज चिन्मय घुंगरे जॉयल भुतेल्यासारखा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय या ठिकाणी षटक देखील समाप्त होते पंच या ठिकाणी षटकाची समाप्ती होते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती पंधरा अशी धावसंख्या निश्चितच चांगली धावसंख्या म्हणावी लागेल दोन षटकांचा विचार करता साडेसातच्या सरासरीनं धावसंख्या या ठिकाणी जमवतोय महापुरुष नेवत्रे संघ चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर वर्णी लागते ती पीजी स्पोर्ट पीजी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या वतीनं सिद्धेश मेस्त्री नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे अठरा चेंडू आणि एकोणचाळीस धावा हे विजयाचं समीकरण रोखण्याची जबाबदारी पीजी स्पोर्ट संघाच्या कर्णधारानं सिद्धेश मेस्त्री याच्या हात अठरा चेंडू एकोणतीस धावा विजयाचं समीकरण अठरा चेंडू एकोणतीस धावा हे विजयाचं समीकरण रोखण्यासाठी सिद्धेश मेस्त्री नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय मंदार सावंत नॉन स्ट्राईक एंड वरती साईराज हळदनकर पाहायला मिळतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंबन केला जातो आहे सिद्धेश मेस्त्री याच्या गोलंदाजीवरून निश्चितच या षटकामध्ये मोठी आक्रमकता जागृत करण्याचा मनो फलंदाजांकडून पाहायला मिळतोय म्हणजे थर्टी आर सर्कलच्या बाहेर तीन क्षेत्ररक्षक तैनात केल्यानंतर या क्षेत्ररक्षणाचं भेद घेण्याचं आव्हान गोलंदाज सिद्धेश मेस्त्री हा फलंदाजसाठी देतोय निश्चितच जे मैदानात दिलेलं आव्हान आहे ते पार करण्यासाठी फलंदाज एका बाजूला मंदार सावंत स्ट्राईक ए साईराज हळदनकर सज्ज होतोय महापुरुष नेवतारी क्रिकेट संघाच्या वतीनं चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेला एक आणि लॉंगॉनच्या दिशेला एक, एक क्षेत्ररक्षक हे तीन क्षेत्ररक्षक आर सर्कलच्या बाहेर तैनात केल्यानंतर भेद घेण्याचं आव्हान देतोय गोलंदाज सिद्धेश्वेस्त्री मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जेलजीत जोरदार अपील केलं जात आहे पंच मात्र तटस्थ सन्माननीय राजेजी शेडगे साहेब आपल्याला विनंती सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं सन्माननीय राजेशजी शिडगे पंचांजवळ अपील जोरदार केलं होतं परंतु पंच मात्र दोन्ही तटस्थ एक अनुभव पंचांची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते रुद्रे सर आणि शेडगे सर असे दोन पंच ह्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी पंचांची भूमिका निभावताना गोलंदाजी मार्फवर सिद्धेश मिस्त्री पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आता माझा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचं मिसटॅमिंग होतंय यष्टीर अशा चेंडूपर्यंत पोहोचतोय चेंडूवर तर ती ताबा मिळवतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत धावसंख्या पोहोचते ती सोळा धावा निश्चितच आता मात्र चांगली भागीदारी होते परंतु हे महत्त्वपूर्ण षटक असेल बॅटिंगच्या पावरप्रेचं हे षटक आणि या षटक्यामध्ये निश्चितच मोठी धावसंख्येचा पाठला करत असताना मोठे फटके खेळण्याची नितांत गरज परंतु सिद्धेश मेस्त्री समोरील फलंदाजांना रोखून ठेवलं आहे फटके मारण्यापासून काहीस बॉलिंग रन मिस्टॅमिंग होतंय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळेल सिद्धेश मेस्त्री समोरील फलंदाजा जवळ समोरील गोलंदाज अतिशय सुरेख या ठिकाणी अस्त्र वापरतोय व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाजांकडून वेगवेगळ्या कलेनं या ठिकाणी गोलंदाजी करतोय अतिशय सुरेख चेंडू हलकस पॉईंटच्या दिशेला खेळतोय कोणतीही जोखीम उठवत नाही दोन्ही फलंदाज ह्या एकेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय पुन्हा एकदा दिवस गाजवले प्रारंभीचा पहिला दिवस होता तो अंगद पाटील ह्या गोलंदाजानं दिवस गाजवला तर कालच्या दिवशी समीर वेगुर्लेकर या गोलदाराने तब्बल या मैदानामध्ये हॅट्रिक सुद्धा संपन्न करून आपलं नाव कोरलं या मैदानावरती आता मात्र मोठा प्रहार स्टेट ट्रॅव्हल्स पाहायला मिळतोय निश्चितच बघता बघता सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू सीमा पार आणि आकाश सवंतच्या बॅट मधून निघालेला दुसरा खणखणीत भगवा षटकार या सहा धाव्याने धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या तेवीस ते या धाव संख्येवरती चौदा चेंडू एकवीस धावा चौदा चेंडू आणि एकवीस धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय ज्या पा, बॅटिंगच्या पॉवर प्लेचा अवलंबन केल्यानंतर चार चेंडूची प्रतीक्षा करावी लागली त्यावेळी चौद्या चौथ्या चेंडूवरती मोठा प्रहार सिद्धेश मेसरी याच्या गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळतंय या पुढील दोन चेंडूवरती किती धावा जमवतोय मात्र शॉर्ट पिच चेंडू पूलचा फटका खेळतोय चेंडू जातोय सीमा पार सहा धावांसाठी आणखी एक खणखणीत भगवा षटकार पाहायला मिळतोय निश्चितच सलग दोन चेंडूवरती दोन मोठे प्रहार पाहायला मिळतात मग महापुरुष रेवतळे संघाच्या बाजूने काहीसा सामना झुकतोय का हे पाहण्यास जोग ठरेल या सहा धाव्याने धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पोचते ती एकोणतीस धावा तेरा चेंडू आणि पंधरा धावा तेरा चेंडू पंधरा धावा हा निर्णायक चेंडू असेल सामन्याचा निर्णय लावणारा चेंडू असेल तो पीजी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने कारण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंबन केल्यानंतर प्रारंभीचे तीन चेंडू अतिशय सुरेख महाराज सिद्धेश मेस्त्री याच्याकडून पुढील दोन चेंडू होते दोन षटकार आता मात्र ऑफसाइडच्या दिशेला एक कॉफी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय चेंडू आणि शतरक्षक यांच्यामध्ये लागलेला शर्यती चेंडू फरार सीमापार चार धावांसाठी धाव संख्या पोहोचली ती तेहत्तीस धावा तीन तीन गाड्यांच्या मोबदल्यात बारा चेंडू आणि अकरा धावा हे विजयाचं समीकरण साईराज हळदणकर आणि मंदार सावंत मंदारची खरोखर कौतुकास्पद फलंदाजी आतापर्यंत आतापर्यंत ती तीन षटकार एक चौकाराच्या साह्यानं अजूनही आपल्या संघासाठी नाबाद फलंदाजी करतोय तब्बल आतापर्यंत सत्तावीस धावांचं योगदान देतोय मंदार सावंत खरोखरच कौतुकास्पद कामगिरी तीस धाव संख्या आपल्या संघाची आणि त्यामध्ये सत्तावीस धावा एका फलंदाजाची मैदानात भागीदारी ही भागीदारी कुठेतरी डोकेदुखी ठरते का पीजी स्फोट संघाला समोर ही भागीदारी थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय ओंकार वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळण्यासाठी ओंकारच्या हाती चेंडू सुपूर्त केला जातोय आता मात्र शॉर्ट पेज चेंडू हलकस खेळतो त्या ठिकाणी एक धाव सहज पूर्ण येत साईराज हळदनकर या ठिकाणी एकेरी धावेनं धावसंख्येत भर घालतोय धावसंख्या पोचते ती चौतीस धावा अकरा चेंडू दहा दबा हे विजयाचं समीकरण पाहावं लागेल या समीकरणामध्ये समोर आकाश सावंत आता मात्र मोठा फटका फटका बसला बराच काळ हवेत असणारा चेंडू आणि चेंडूवरती ताबा मिळवतोय क्षेत्ररक्षक शॉर्ट सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळतोय ज्या आकाश सावंतनं आपली खेळी तीन षटक्या एका चौकाराच्या साईनं नटली होती या मालवणच्या स्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक सन दोन हजार तेवीस या स्पर्धेदरम्यान त्या खेळी या ठिकाणी पूर्णविराम देण्यास भाग पाडणारे हे गोलंदाजी ती गोलंदाज होता आकाश ओमकार थरवी सुरेख गोलंदाजी आता मात्र साईराज हळदनकर आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या दिसानं साईराज मांद्रेकर पाहायला मिळतोय दोन्ही साई नावाचे फलंदाज महापुरुष रेवतळी क्रिकेट संघाचं भवितव्य या ठिकाणी घडवताना पाहायला मिळत आहेत दाहा दाहा धाव संख्या मात्र स्थिरावते होते ती चौतीस या धाव संख्येवरती अजूनही दहा धावांची आवश्यकता दहा चेंडू दहा दावा आणि ओंकार गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदर फटका फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्रक्षर होतंय निर्धाव चेंडूची गणना केली जाते धाव अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते चांगलं कमबॅक करून आहे पी जी स्पोर्ट्स संघाला या स्पर्धेदरम्यान गोलंदाजांनी आतापर्यंत स्पर्धा गाजवली पाहावं लागेल हा महत्त्वाचा सामना कोणता गोलंदाज रोखू शकतोय एका बाजूला ओंकार चांगले गोलंदाजी करतोय दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील हाताळतोय आता मात्र या समोर साईराज मांद्रेकर नव मात्र फायनलिकच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल ठरतोय यष्टीरक्षण चांगलं आहे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा गणना केली जाते आपल्या स्कोरबुक मध्ये आठ चेंडू आणि दहा धावा काहीसे निर्धाव चेंडूचा मारा थोडंसं प्रेशर वाढवणारं हा हे षटक पाहायला एक निर्णायक षटकाची सांगता ओंकार या गोलंदाजा आता मात्र पुलचा फटका निश्चितच चेंडू जाईल सीमा पार चार धावांसाठी साईराज मांद्रेकरच्या बॅटमधून निघालेला चार धावा बराच प्रयत्न करत होता साईराज त्या प्रयत्नासाठी दोन चेंडू निर्धाव गेले परंतु तिसऱ्या चेंडूवरती योग्य टायमिंग पाहायला मिळालं साईराज मांद्रेकरच्या बॅटमधून पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समोपचार घेतला तो साईराज मांद्रेकर या फलंदाजानं या चार धाव्याने धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पोहोचली ती अडोतीस या धावसंख्येवरती सहा धावा हे विजयाचं समीकरण रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवर ओंकार तर मात्र पुन्हा एकदा पॅडल सीटचा फटका खेळतोय शॉर्ट कलेच्या दिशेने शे शत्रक्ष तैनात एकेरी धाव घेतोय आणि संयमी फलंदाजी या ठिकाणी साकारतोय एक मोठा फटका निघाल्यानंतर पुढील चेंडूवरती एकेरी धाव घेतोय आणि धावसंख्या पोहोचवतोय एकोणचाळीस या धावसंख्येवरती आता मात्र सामन्याचा निर्णय लावणारा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय ज्याच्याजवळ क्षमता असेल ती पाच धावा पाच धावा रोखण्याची असा गोलंदाज कोण असेल पी जी स्पोर्ट संघाकडे एका बाजूला साईराज मांद्रेकर तर दुसऱ्या बाजूला साईराज हळदरकर दोन्ही साईराज नावाचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर प्रणय नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रणय गावडे सहा चेंडू पाच धावा हे विजयाचं समीकरण आणि समीकरण रोखण्यासाठी पी जी स्पोर्ट्स संघाच्या वतीनं प्रणय गावडे याची वळणी लागते सामन्याची उत्खंठा वाढवणारं हे षटक असेल पहावं लागेल साईराज मांजरेकर स्ट्रायकिंग एंड कोणता पवित्र धारण करतो या महत्वपूर्ण षटकासाठी चव्वेचाळीस धावांचा पाठला करत असताना महापुरुष रेवतळे संघ महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचे सर्व समर्थक त्यांच्या डगआउटमध्ये त्यांचं समर्थन करताना दिसत आहेत शॉर्ट पिपदाचा चेंडू थोडंसं होत आहे निश्चितच चांगला होता, मिस होता चेंडू होता थोडंसं मिसटॅमिंग आहे चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क होत नाही परंतु एकेरी धाव सहज प्राप्त करतोय साईराज मांजरेकर आणि साईराज जवळ स्ट्राईक खेळण्यासाठी देतोय आता मात्र पाच चेंडू चार धावा धावसंख्या पोचते ती चाळीस धावा पाच चेंडू चार धावा आता मात्र एकेरी धाव रोखणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आर सर्कलच्या आतमध्ये चार क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि एकेरी धाव रोखण्याचा दबाव निर्माण केला जातोय एक षडयंत्र रचलं जात आहे या मैदानामध्ये आता मात्र शॉर्ट पेपरचा चेंडू त्याचा काही फायदा घेता आला नाही निर्धाव जातोय चेंडू सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रणय गावडे आता मात्र चार चेंडू चार धावा चार चेंडू आणि चार धावा पुन्हा एकदा पन्नास पन्नास टक्के सामना झुकतोय दोघनी संघाना समान संधी आता मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडू टलवला एक धाव तर निश्चित पूर्ण करतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि सुरेख चेंडूफेक या ठिकाणी पाहायला मिळते थोडंसं मिसफील पाहायला मिळतंय आणि दोन धावा सहज पूर्ण करतोय गोलंदाजाच्या हातातून झालेली चूक आणि या मैदानात चुकीला माफी नाही परंतु चुकणं ही प्रकृती आहे पण मैदानात झालेली चूक मान्य करणं ही संस्कृती आहे परंतु झालेल्या चुकीवर सुधारणा करणं ही प्रगती आहे ती प्रगती करावी लागेल स्वतःच्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज प्रणव गावडे याला पाहावं लागेल प्रणव गावडे कोणतं अस्त्र वापरतोय समोरील फलंदाज साईराज हळद करायला रोखणारी गोलंदाजी पाहावी लागेल पीजी स्पोर्ट्स संघाचं भवितव्य घडवणारा चेंडू मारा आता मात्र लेग साईडच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतो एक धावता निश्चित पूर्ण करतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय चेंडूचे परती होते तोपर्यंत एक धाव पूर्णपणे दोन्ही फलंदाज पूर्ण करतात सुरेख रनिंग विटन विकेट पाहायला मिळते दोन चेंडू आणि एक धावा दोन चेंडू आणि एक धावा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि स्ट्राईक एंडवरती साईराज मांजरेकर पाहायला मिळतोय दोन चेंडू एक धाव गोलंदाजी मार्कवर प्रणय गावडे दोन चेंडू रोखावे लागतील प्रणय गावडे याला पाहावं लागेल साईराज मांजरेकर कोणत्या प्रकारची फलंदाजी साकारतोय निश्चित आर सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि एकेरी धाव रोखणारे हे क्षेत्ररक्षण एक व्यूहरचना मैदानामध्ये पाहायला मिळते आणि याचा भेद घेण्याचं आव्हान गोलंदाज मात्र एक देखना फटका साईराज बांदेकरच्या बॅटमधून कार्पेटच्या साहाय्याने खेळतोय आणि चेंडू सीमारेषेपर्यंत पोचवतोय आणि एकदा पूर्ण करत त्या ठिकाणी महापुरुष रेवतळे संघ पहिला विजय संपादन करतोय या स्पर्धेदरम्यान पी जी स्पोर्ट संघ या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल मालवण शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाला मनपूर्वक <laughs> अभिनंदन महापुरुष रेवतळी क्रिकेट संघाच्या बाजूने सामनावीराचा पुरस्काराचा बहुमान जातोय मंदार सावंत गोलंदाज अकरा चेंडू सत्तावीस धावा आणि त्याचप्रमाणे तेजस शेडगे आपण या ठिकाणी पारितोषिक